विद्यार्थी मित्रांनो, आता पाहूयात आपण की असे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आयन्स किंवा एलिमेंट्स ज्यांची व्हॅलन्सी 2+ आहे किंवा रॅडिकल्स ओके ज्यांची व्हॅलन्सी 2+ आहे. व्हॅलन्सी 2+ हा या सगळ्या काही गोष्टी व्हॅलन्सी ही कॉन्सेप्ट तुम्हाला समजल्याच्या नंतर तुम्हाला समजून जाईल की व्हॅलन्सी 2+ 1+ का असते. ओके, आपण लाईव्ह क्लासेसमध्ये ते सांगतोच किंवा रेग्युलर क्लासेसमध्ये ते आपण तुम्हाला मी शिकवलेलं आहे. या ठिकाणी आपण फक्त चार्ट पाहत आहोत की कोणकोणती कोणकोणत्या एलिमेंट्सची कोणकोणत्या रॅडिकल्सची ओके आपल्याला व्हॅलन्सी ह्या लक्षात ठेवायच्या आहेत, त्यांचा सराव करायचा आहे. देन व्हॅलन्सी 2+ पाहूया कोणाकोणाची व्हॅलन्सी 2+ आहे. देन मॅग्नेशियम व्हॅलन्सी आहे 2+ ओके 2+ थोडक्यात इथे सांगतो 2+ आयन्स असतात ज्याला आपण कॅटायन्स पण म्हणतो. ओके कॅटायन 2+ आयन कॅटायन. सो हे 2+ म्हणजे 2+ चार्ज असतात त्याच्यावरती. हॅलो सर, देन मॅग्नेशियम, त्यानंतर आहे कॅल्शियम. ओके कॅल्शियमची सुद्धा व्हॅलन्सी कशी असते 2+. नंतर आहे झिंकची पण व्हॅलन्सी 2+. बेरियम व्हॅलन्सी आहे 2+. निकेल व्हॅलन्सी आहे 2+. युरेनियम व्हॅलन्सी आहे 2+. कोबाल्ट व्हॅलन्सी आहे 2+. ओके, या सर्व व्हॅलन्सी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत, रिव्हिजन करायचं आहे. रिव्हिजन केला तर तुमच्या लक्षात राहील, तर तुम्हाला पुढे याचा चांगला फायदा होईल. जर रिव्हिजन नाही केलात तर तुम्हाला याचा फायदा होणार नाही, याचे बेनिफिट्स तुम्हाला भेटणार नाही आहेत. लक्षात ठेवा, सब्जेक्ट कोणताही असेल, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी ओके, त्यामध्ये काही गोष्टी काही बेसिक गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात. आणि हे लक्षात कधी राहतं, जेव्हा आपण त्याचं सारखं रिव्हिजन करतो. सो स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांना केमिस्ट्री फिजिक्स सायन्स किंवा बायोलॉजीमध्ये अवघड काय वाटतं, कारण आपण त्यामध्ये ते सोपं जाण्यासाठी तो विषय सोपा जाण्यासाठी ज्या बेसिक गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजेत त्या गोष्टी आपण लक्षात ठेवत नाही. ओके, सो त्यामुळे ते विषय आपल्याला अवघड वाटतात. सो मी दिलेल्या बेसिक गोष्टीचं रिव्हिजन करा, लक्षात ठेवा. नक्कीच तुम्हाला यावर आधारित असलेला पुढचा जी स्टडी पार्ट आहे किंवा कॉन्सेप्ट आहे त्या तुम्हाला नक्कीच सोप्या जातील.